नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, समाधानी रहा, सुखी व्हाल। आजच्या स्पर्धेच्या व भ्रष्टाचारी जगात हे वचन सुख मिळवण्यासाठी दीपस्तंभ ठरते। बघा, माणसाचा मूळ स्वभाव असतो सतत तक्रार करणे। खूप थोड्या अशा महान व्यक्ती असतील ज्या आहे त्या परिस्थितीत सुख समाधान मानत असतील, पण आपल्या हे लक्षात येत नाही की असा तक्रारी स्वभाव ठेवून आपण आपल्याकडे अजूनच दुःख ओढून घेत असतो। बघा, तुम्हाला काही समस्या असेल तर बिनधास्त स्वामींजवळ जा, तुमच्या घरी किंवा मठात जा, स्वामींसमोर बसा, त्यांना आपली सगळी समस्या सांगा, अगदी मन मोकळं स्वामींशी बोला, त्यांच्यापासून काही लपवून ठेवू नका। स्वामी आपली आई आहे, आई आपल्या मुलाला दुःखात पाहू शकत नाही। स्वामी म्हणतात की जेव्हा आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो तेव्हा ते आपल्याला अलगद उचलून घेतात आणि हृदयाशी कवटाळतात आणि म्हणतात, घाबरू नकोस बाळ, मी आहे रे। बघा, स्वामींनी म्हटलं आहे की जो मला शरण आला त्याचा योगक्षेम मी वाहतो। म्हणून तुम्ही मनापासून व श्रद्धेने स्वामींशी बोला तर ते नक्की तुमच्यावरचं संकट दूर करतील। जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीत असमाधानी असतो तेव्हा त्याचे दुःख करत बसू नका, त्याचेही सोने करायला शिका। स्वामी म्हणतात, बाळ, तू हे बघू नकोस की गुलाबाला काटे आहेत, तर काटेरी झुडपाला गुलाब आहे, हे तू बघ। उदाहरण बघायचं तर, बघा, आपण कधी ट्रॅफिक मध्ये अडकलो असू तर उगाच त्रास करून घेऊन तक्रार करत बसून आपल्याला काही मिळत नाही। उलट यावेळेचं सोनं करून आपण जर स्वामींचं नामस्मरण केलं तर आपलं मन शांत राहतं व चित्ताने आपण स्वामींजवळ पोचतो। आपण काय करतो, बघा, एखादी अपेक्षा ठेवून स्वामींजवळ जातो आणि त्यांची भक्ती करतो की उदाहरण द्यायचं तर, स्वामी, मला अमुक एखाद्या कॉलेजमध्येच ऍडमिशन हवं असं, पण तिथे जाऊन जर आपलं वाईट होणार असेल तर स्वामी आपल्याला ते कसं देतील? आणि मग आपण दुःख करत बसतो, असमाधानी होतो की मला ते मिळालं नाही म्हणून मी दुःखी आहे वगैरे वगैरे। तर ह्यावर स्वामी म्हणतात की मला मानतोस ना, मग माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे तेच मी तुला देईन। म्हणून जे आहे त्यात सुख आणि समाधान मानून राहावे। स्वामी नेहमी आपल्या भल्याचाच विचार करत असतात। म्हणून जर आपण स्वामींच्या समाधानी रहा, सुखी व्हाल या वचनाप्रमाणे वागलो तर आपण नेहमी आनंदी राहू, डिप्रेशन नैराश्यासारखे आजार आपल्यापासून लांब पडतील आणि आपण नेहमी स्वामींच्या नामस्मरणात राहावे म्हणजे आपले जीवन नक्की उजळून निघेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि स्वामींचा महिमा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर लोकांपर्यंतही पोहोचवा, म्हणजे स्वामींचे संदेश त्यांना मिळून त्यांचंही आयुष्यात भलं होईल। श्री स्वामी समर्थ।